साखर आभाळाला मिठी परदेशाची साधन घाली तोडून देशी मनाती दूरदेशी तो पोर निजावा माय इथे अंगाई गाते साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते येशील के भा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत वाट पिलाची एवढं सगळं झालं आणि तुम्हाला कळवलं सुद्धा नाही खूप उशीर झाला होता म्हणजे तुझा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता माझ्याकडे तुझा पत्ता होता म्हणून तुला शोधत शोधत आले तुला लग्नासाठी किती वेळा विचारलं तूच म्हणालीस की मला या गावात या खेड्यात नाही राहायला यायचं आणि 5 वर्ष लग्नासाठी थांब म्हणालीस करिअर करायचं होतं तुला आणि म्हणून तू दुसऱ्या कुणाशी तरी लग्न केलं बरं मला एक सांग समीर आणि सरपोतदारांची कधी भेट झाली होती मला तरी नाही आठवत तुला एक सांगू मला तरी वाटतं हा सगळा खेळ बबनचा आहे जयश्री सगळी राजकारणी माणसं सर्वच अशी असतात का ग नाही सगळीच बबनसारखी नसतात काही चांगली माणसं पण आहेत त्यामुळे सर आपला भारत देश सुजलाम सुफलाम आहे सोनलताई तुम्ही यांच्याशी लग्न का नाही करत मयूरशी हो काय आज झोपायचं नाही वाटत नाही आज तुमच्याशी गप्पा मारायचे गप्पा का ग का म्हणजे काय गप्पा का मारता माहिती नाही पण काय गप्पा मारायचं सोनल तर उद्या चालल्यात ना नाही म्हणजे 1-2 दिवस अजून राहिले असत्या ना तेवढंच बरं वाटलं असतं मला नाही बरोबर आहे तुझं पण ती घरी कोणाला न सांगता आलेली आहे तिच्या घरचे पण काळजी करतील ना आणि तू तरी जाशील का असं कोणाला न सांगता बाहेर कुठे मी कशाला जाऊ कोणाला न सांगता कुठे आणि इतक्या लांब तर नाहीच म्हणूनच तिला उद्या जावं लागेल उद्या सोनल टाईमसाठी मी खूप काय काय बनवणार आहे अरे वा म्हणजे काय काय बनवणार आहेस जे काय बनवशील ना मला पण दे थोडं ओके हो तुम्हाला एक विचारू विचार ना तू जे काय म्हणशील ना जे काय विचारशील ना सगळ्याला हो म्हणेल मी बोल मग तुम्ही सोनलताईंशी लग्न का नाही करत हे बघ सोनलचा विषय आता नकोय काय झालं राग आला का तुम्हाला नाही मी रागवलो नाही पण सोनलचा विषय नको आपण काहीतरी दुसरं बोलूया ना हे बघ मी तुझ्या बरोबर आहे माझ्याविषयी काहीतरी बोल ना बोल हो मग तुम्ही दुसरं लग्न का नाही करत माझं चुकलंच मी इथे यायलाच नको होत इथे येऊन तरी मी काय मिळवलं मयूर तर माझ्याशिवाय सुखात मला इथून निघायला हवं त्याचा सुखाचा संसार बघितला आता मला निघायला हवं कुठे निघालीस तू
तू कोण आहेस? इतक्यात विसरलीस माझा खरा चेहरा? हो, आणि तुझं मन वेडीस का ग तू? मयूरवर प्रेम आहे ना तुझं? आहे ना? हो आहे ना. आणि तेही अगदी मनापासून? हो ना? हो, माझं मयूरवर अगदी मनापासून प्रेम आहे, पण मी काहीच करू शकत नाही, कारण मयूर आता माझा फक्त भूतकाळ आहे. खरच खरच मला वाटलं नव्हतं की तू इतकी निराशावादी असशील म्हणून. प्रेम हे मागून मिळत नाही, ते ओरबाडावंच लागतं. आणि असा पण मयूर तुझाच आहे, फक्त तुझाच. मग काय हरकत आहे या सगळ्या गोष्टीला? म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? मला जे काही म्हणायचंय ते तुला चांगलंच कळलंय. नाही, मी असं काही करणार नाही. मी असं काही करू शकत नाही. मला आता निघायलाच हवं. सोनल झोपली का? हो, सोनल ताई झोपल्या. खरच खूप चांगली निवड आहे तुमची. मग माझ्यासारख्या गांडळ मुलीशी का लग्न केलं? खूप जीव आहे त्यांचा तुमच्यावर. खर तर ना, तुमच्यासाठी सोनल ताईच योग्य आहे. आणि तू? तू नाहीस का योग्य माझ्यासाठी? अगं, तू माझ्यासाठीच नाही तर आई बाबांसाठी, या घरासाठी, या सगळ्यांसाठी योग्य आहेस, एकदम योग्य आहेस. हा तुमचा मोठेपणाच आहे. खरच सोनल ताईंचा खूप जीव आहे तुमच्यावर. उगस का ते एवढ्या लांब आल्या? एखादी बाई असती तर मला येऊन काय काय बोलली असती, पण किती समजुतीने घेतलं त्यांनी सगळं. खरं सांगते, त्यांचं लय प्रेम आहे तुमच्यावर. खरं आहे तुझं, पण तुझं नाहीये का जीव माझ्यावर? आता हे काय विचारणं झालं का? हे बघ छाया, तूच म्हणायचीस ना की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आपण असंच समजायचं की जे झालं ते चांगल्यासाठीच झालंय. आता यात तुमचं काय चांगलं झालं? जे काही चांगलं झालं ते माझंच झालं ना. माझ्या आई बाबांसारखे तुमचे आई बाबा मिळाले, तुमच्यासारखा एवढा चांगला नवरा मिळाला, एवढं चांगलं घर मिळालं, यात तर फक्त माझाच फायदा आहे. पण सोनल ताईंसाठी मला खूप वाईट वाटत. हे बघ छाया, तू असं नको विचार करूस. जर समजा मी तू म्हणतेस त्याप्रमाणे सोनलशी लग्न केलं असतं तर मला कदाचित तिच्याबरोबर मुंबईला जावं लागलं असतं. मग आईबाबांचं काय? त्यांना इथे एकटं राहायला लागलं असतं, आणि ते इथे एकटे राहिले असते तर माझा फायदा कसा होणार? माझ्या लोकांचा तोटा म्हणजे माझाच तोटा ना. तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही मला खूप आवडता, आणि तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे पण आहात. माझं नशीबच आहे मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. नक्कीच मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असेल. हे बघ, मागच्या जन्मीच नाही तर या जन्मी सुद्धा तू पुण्याचं काम करतेस, म्हणून तर सगळ्यांची मनं सांभाळतेस तू. सोनलने असं वागायला नको होतं. कमीत कमी कोमलला तरी विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं तिने. आम्हाला न सांगता अशी कशी जाऊ शकते ही? देवा, आता यांचा फोन आला आणि सोनल बद्दल आणि विचारलं तर
सांगू की सांगून टाकू काय घडलंय ते? नको, खरं सांगितलं तर लगेच परत येतील हे. देवा, या सगळ्यातनं आता तूच काहीतरी मार्ग दाखव. हॅलो. हॅलो विशाखा. अगं मी बोलतोय. हा बोला. कसे आहात तुम्ही? तिकडे राहायची व्यवस्था ठीक आहे ना? जेवणाची आबाळट होत नाही ना? काम खूप आहे का हो? अगं किती बोलतेस आणि किती प्रश्न विचारतेस. हे बघ, इकडे सगळं काही ठीक आहे आणि काहीही प्रॉब्लेम नाहीये. फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. कसली हो? आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो अशी माणसं इथे नाहीयेत. आपल्या घरापासून दूर गेल्यावरच आपल्या माणसांची किंमत कळते आपल्याला. हॅलो, ऐकू येत आहे ना तुला? हो. अग मग बोलत का नाहीयेस? तुमचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतंय. अग आपल्या लेकी कशा आहेत? मजेत आहेत. कुठे आहेत? कुठे त्या? शॉपिंगला गेलेत. बरं बरं, त्यांच्या मोबाईलवर फोन करतो मी. पण एक सांग विशाखा, आपल्या सोनलच्या डोक्यातलं त्या मुलाच्या गावाला जायचं भूत उतरलं की आहे अजून तिच्या डोक्यात? हो, जवळजवळ उतरले तर जमाय. हॅलो. हॅलो. हॅलो, मला काय ऐकू येत नाही, तुम्ही काय बोलताय ते? हॅलो, अगं मला ऐकू येत आहे सगळं. हॅलो. 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 देवा, मला माफ कर. पहिल्यांदाच मी यांच्या बरोबर खोटं बोलले. पण काय करू, मला काही सुचतच नव्हतं. माफ कर मला. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. नाही, हे नाही जमत आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन. वा आनंदे मरीन. वा 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 आनंदे मरीन. तिन्ही लोके हो अवघाची संसार अवघा. बसा बाई. अरे नमस्कार. लय सुखाचा केलाय संसार. आता काय सुखाचं म्हणत की काय राहिलं आता आपल्याला? आपलं वय झालं, पोराचं वय झालं, म्हणजे वय झालं की आपण त्याचं लग्न करून दिलं. आता लगीन झालं मग नंतर त्याला लेकरू बाळ होणार. मग आपण नातवंड आपण बघायची आनंदानं जायचं. येते का तू? तू बस इथं. हाय, तिथंच बरी आहे. तसे बी रात्री एकटेच बडबडत असता झोपेत तुम्ही? मी रात्री झोपेमध्ये एकटाच बडबडत असतो. दिवसा जे जे काय झालं ना ते समजा रात्री झोपेत बडबडत असताय. मग रात्री झोपेत मी एकटाच बडबडत असतो असं म्हणायचं तुला? वय. आणि हे म्हणत तू आत्ता सांगतेस? तवा का नाही सांगितलं? आता आत्ता सांगते ना. व आता मला कळलं. लग्नाच्या पहिल्या रात्रीच कळलं मला. सांगते, लग्नाच्या पहिल्या रात्री तुला कळलं की मी झोपेत बडबडतो म्हणून? वय. त्यानेच मला तू आतापर्यंत सांगितलं नाही. त्याला कारण आहे, मी ओळखलं आहे ते. काय? म्हणजे घरात तुझ्याकडे लक्ष न देता बाहेर मी कुठं कुठं शेण खातो, लफडी करत फिरतो, भानगडी करतो, हे झोपेत माझ्या बडबडल्या मुलं तुला कळतं. ते कळायचं थांबू नये म्हणून तू मला सांगत नाही. तुम्ही कुठं बी शेण खाणार नाही ठाव आहे मला.
आता घरात एवढं सुंदर ते ध्यान बघायचं सोडून बाहेर वाटीमध्ये चमचा टाकून छान खातो असं म्हणायचं का तुला? ही माझी तारीफ म्हणावं कि मनातले शिव्या? बर बोल तुला. अरे पोळ्या गाणारा माणूस शिवे देईल का कधी आयुष्यामध्ये तुला? राहू दे राहू दे. मी काय म्हणती? म्हणा म्हणा. अजून म्हणणं चालूच आहे का तुमचं? मला म्हणू देतोय तरी म्हणू देत नाही म्हणताय, म्हणू दिलं तरी म्हणलं नाही म्हणताय. म्हणा म्हणा काय म्हणणं आहे? अव जरा ऐकून तर घ्या की. ऐकवा. अव ती मयूरची मैत्रीण मुंबईहून आलेली गो. सोनल म्हण की. हा तीच तीच. काय झालं तिचं? अव किती दिवस झाले तिला इकडे येऊन. हो काय मुंबईला परत जायचं ना? आवाज घेई ना. मग गाणं म्हणा म्हणजे जाईल ती. हा गाणं 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 म्हणा गाणं मग जाईल ती. ते सुहानी रात ढल चुकी अतिथी तुमका बुजाओगे असं म्हणा एकदा दोनदा. अहो काय चाललंय काय तुमचं? नाही तर तुमच्याशी काहीतरी गंभीर बोलतीये आणि तुम्ही समजा हसण्यावारी नेताय. अरे हसू नको काय करू मग हसू दाबून धरतोय दाबून धरतोय. तर अरे पाहुणे म्हणून राहिलेली आपल्या घरी म्हणल्यानंतर ती राहणार की थोडा काळ इकडं? हा काय आणि काय गे घरामध्ये पाहुणे आलेलं तुला लई आवडतात ना? पण ती तशातली पाहुणी दिसत नाही. मग कशातली आहे ती पाहुणी? मला तर वाटतंय आपल्या मयूरचं आणि तिचं काहीतरी हाय. काहीतरी म्हणजे? काहीतरी म्हणजे म्हणजे लफड. हो लफड. अरे तिच्या कळलं कळलं मला कळलं तुला नेमकं काय म्हणायचं ते मला आता कळलं. म्हणजे त्या मयूरच्या बापाला जे काही जमलं नाही ते पोरगा करून गेला म्हणायचा बापाला. म्हणजे मलाच की? अहो आता काय म्हणायचं काय तुम्हाला? काय चाललंय तुमचं? स्कीम स्कीम आहे ती. यकार एक फ्री लगीन लगीन लावून देऊ त्यांचं. हा व काय डोसक बिस्क फिरलं का काय तुमचं? मयूरचं काय दुसरं लग्न लावून द्यायला निघालाय? लग्न लावून देऊ लग्न. अगं येडे कसं कळत नाही तुला? एकाच पोराकडनं आई बापाला एकाच टायमाला दोन दोन सुना मिळालेल्या कुणाला नाही आवडणार? काय कुणाला नाही आवडणार असं म्हणायचं मला? हा माझा यावर तोडगा काय करायचा तूच सांग बर. हे बघा काहीतरी भलत सलत व्हायच्या आधी तिला मुंबईला पाठवून द्या. मी का म्हणतो आलीच एक राहू दे की दोन चार दिवस. दोन चार दिवस दोनाचे चार हात होतील. होऊ देत की साथी हात बडाना साथी रे साथी हात बडाना साथी रे. अरे एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. गाणी कसली गाताय वो? अगं गाणं कुठं म्हणतोय? तुला प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रोत्साहन. तू आता थकली असशील ना म्हणून. नुसते प्रयत्न करू नका जरा सफल पण व्हा. बर आता सफलतापूर्वक प्रयत्नच करतो म्हण की. त्याआधी मला जरा एक चहा मिळेल का प्यायला ग्लासभर गोडभर? आणते चहा आणते पण उगाच गोड चहा पिऊन नसतं गडगड बोलू नका. कडू आण कारल्याचा रस भोपळा बिपळा टाकून त्याच्यात. हा मुळा बिळा आणते चहा आणते. इथे दूध डोळे मिटून जात मांजराची मनी चोर त्याच्या कारे भीती चांदण्यांची. थरारा हाता नाही कंप का सुटावा. उघड दार देवा अवघड झालं देवा आता अवघड झालं देवा. ठीक आहे मग नका करू सोनल ताईंशी लग्न. पण एक लक्षात ठेवा त्यानंतर मी या घरात कधीच सुखाने राहू शकणार नाही. बघ तू आहे ना तू असं बोललीस की मला कोड्यात टाकल्यासारखं होत. माझी अशी अवस्था झाली की धरलं की चावतंय आणि सोडलं की पळतंय. समीर तुम्ही सरपोतदारांना किती दिवसांपासून ओळखता?
ओळखण्याचं दूरच, त्यांना यापूर्वी कधी पाहिलं देखील नव्हतं. पण तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही सरपोतदारांवर खुनी हल्ला केलाय, तुम्ही म्हणजे तुमच्या माणसांनी. हो, त्या माणसाला मी आतापर्यंत पाहिलं नाही, त्याला ओळखत नाही, तर माझी माणसं पाठवून त्यावर मी का खुनी हल्ला करेन? आणि तुम्ही म्हणता की माझी माणसं, ती माणसं कोण आहेत मला दाखवा ना. हे बघा छाया, तुम्ही खूप चांगले आहात, पण मला तुमच्या चांगुलकीचा फायदा नाही घ्यायचाय. तुमच्या गळ्याचं मंगळसूत्र मला नकोय, तुमच्या कपाळाचं कुंकू हिसकावून मला नाही मिरवायचंय.